देवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा इथं 2 वर्षांपूर्वी केलेल्या पाट पाणी हमीभाव संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी देवासा न्यायालयानं माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केलाय. यासाठी 30 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयानं निर्वाणीचा आणि गडाख यांच्यासाठी शेवटची संधी होती. या प्रकरणी न्यायालय या बाबतीत कोणती भूमिका घेते किंवा त्यांना कोणत्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं. पाट पाणी हमीभाव संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली वडाळा बहिरोबा येथील नगर औरंगाबाद महामार्गावर करण्यात आलेलं रास्ता रोको आंदोलन संपूर्ण राज्यात गाजलं. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1957 चे कलम 37(1) आणि (3) उल्लंघन तसेच 135 प्रमाणेचा आदेशाचा भंग म्हणून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. गडाख यांच्यासह कॉम्रेड बाबा आरगडे, बन्सी सातपुते यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी वारंवार आदेश देऊनही गडाख यांच्यासह काही आंदोलक न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून अटक वॉरंट निघालं होतं. त्यानंतर न्यायालयानं गडाख यांना 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी निर्वाणीचा इशारा देऊन शेवटची संधी दिलेली असल्यानं या प्रकरणीच्या घटनाक्रमाकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गडाख यांनी 4 महिन्यांपूर्वी या प्रकरणी मला वॉरंट निघालं होतं, परंतु अतिशय नियोजनपूर्वक लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून वॉरंट आपल्यापर्यंत पोहोचू दिलं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. वडाळा येथे जे आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता, त्या संदर्भामध्ये कोर्टाचा जो वॉरंट होता तो आज माननीय न्यायालयांकडे मी रितसर जामीन अर्ज केला होता आणि तो आज मंजूर झालेला आहे. 4 महिन्यापूर्वी असाच वॉरंट माझ्यावरती आलं होतं, परंतु ते माझ्यापर्यंत न पोहोचल्यामुळे पुढे अनेक अडचणीला सामोरे जावं लागलं होतं. विशेषतः पोलीस प्रशासनाने थेट माझ्या घरापर्यंत त्यावेळेस LCB ची टीम पाठवली होती.